एकनाथ शिंदेंना खूप स्ट्रगल करावा लागला त्यांच्या जागा मिळवायला, असं एक परसेप्शन मात्र गेलं. नाही, स्ट्रगलचा विषयच नाही आहे. त्यांच्या बघा, दोनच जागांवर शेवटपर्यंत चाललं होतं, नाशिक आणि ठाणे. बाकी तर त्यांच्या सगळ्या जागा क्लिअरच होत्या, त्यांना आम्ही दिलेही होत्या. त्यांनी उशिरा घोषित केल्या, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की मला एकत्रित घोषित करायचे. बाकी त्यांच्या जागा अडल्या कुठल्याच नव्हत्या. त्यांनी स्ट्रॅटेजिकली, त्यांना असं वाटत होतं की एका वेळी आपण घोषित करू, म्हणून त्यांनी पहिली लिस्ट एक काढली, मग दुसरी लिस्ट काढली. दोनच जागांवर होतं. ठाण्यात आम्हाला असं वाटत होतं की आमची जुनी जागा आहे, आम्हाला मिळाली पाहिजे. पण त्यांनी एक लॉजिक ठाण्याला ठेवलं की बघा, इतके वर्ष आता 7-8 वेळा आम्ही लढवतोय आणि दिघे साहेबांनी मागून घेतलेली जागा आहे, आणि दिघे साहेबांना मानणारा किंवा त्यांचा कार्यकर्ता मुख्यमंत्री असताना ही जर जागा शिवसेनेला मिळाली नाही तर आमच्या कार्यकर्त्यांचं मोराल डाऊन होईल. आणि ते एक ठीक लॉजिक होतं, त्यामुळे अल्टिमेटली आम्ही ते मान्य केलं. आमचं त्याला काउंटर लॉजिक एवढंच होतं की ही जागा रामभाऊ माळगी, रामभाऊ कापसेंची जागा आहे, पारंपरिक आमची जागा आहे, 3 पैकी 2 कॉर्पोरेशन 2/3 मेजॉरिटीच्या आमच्या आहेत, 4 आमदार आमचे आहेत. पण तरी देखील त्यांचं लॉजिक मान्य केलं. दुसरीकडे नाशिकला राष्ट्रवादी आणि त्यांच्यामध्ये चाललं होतं, राष्ट्रवादीची इच्छा होती भुजबळांना आपण उभं केलं पाहिजे त्या ठिकाणी. पण त्यांचं म्हणणं होतं की माझी सिटिंग सीट ही जर मी दिली तर मी कार्यकर्त्यांना कसा फेस करेन, म्हणजे त्याला मला विनाकारण उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडींच्या टीकेचं धनी म्हणावं लागेल की बघा, आपली सिटिंग सीट देखील मुख्यमंत्री वाचवू शकले नाहीत. तर म्हणून शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसनेही सामंजस्याची भूमिका घेतली आणि ती सीट त्यांना दिली.